माणुसकीला कायमफ असणारी घटना गेल्या 3 महिन्यांपासून नारे गावात घडत होती. वडिलांसमान असणाऱ्या काकानेच मित्रासह पुतणीचं लैंगिक शोषण केलं. या दोन्ही गुन्हेगारांना गुन्हे शाखा पथकानं गजाआड केलंय. सय्यद कॉलनी परिसरातील 16 वर्षीय मुलगी गेल्या 3 महिन्यापासून काकाच्या अत्याचाराला बळी पडली. शाळेसाठी वया घेऊन देतो म्हणून तिला घराबाहेर नेले. नारेगाव येथील मित्राच्या खोलीवर नेऊन धमकी देऊन तिचे शोषण केले. हा प्रकार एवढ्यावर न थांबता खोलीची व्यवस्था करणाऱ्या मित्रानेही त्या मुलीवर अत्याचार केला. आईला ठार मारण्याची धमकी देत या मुलीवर गेल्या 3 महिन्यापासून अत्याचार सुरू होता. या प्रकाराला कंटाळलेल्या मुलीने आपल्या आईला सांगितले. आईने मुलीला घेऊन पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे यांची भेट घेतली. तक्रार देण्याचे सांगून आरोपीला पकडण्याचे आदेश गुन्हे शाखेला देण्यात आले. त्यावरून पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक उन्मेश ठिपे, पोलीस उपनिरीक्षक अमित बागुल, नंदकुमार भंडारे, सहाय्यक फौजदार नसीम पठाण, प्रदीप गोमटे आदींनी बायजीपुरा व नारेगाव चौकात सापळा रच बायजीपुऱ्यातून सय्यद इम्रान उर्फ अड्डू सय्यद अशफाक तर नारेगावतून शेख अजरुद्दीन शेख खैरुद्दीन यांना अटक केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिला धमकी देत होते की तू या गोष्टी घरी सांगू नकोस, तुला आम्ही जेव्हा मारून टाकू. ती काही सांगत नव्हती. त्यानंतर तिच्या मित्रांनी देखील तिच्यावर अत्याचार केला. पोलीस जूनला तिच्या मामाने विचारलं तिला अशी का तब्येत खराब होती, तुला काय सांगितलीस, काही अडचण आहे का? ओरडू लागली. तिला विश्वासात घेतलं, तुला काहीतरी अडचण आहे सांग. त्यानंतर तिने सगळा झालेला प्रकार सांगितला की तिचा काका आणि ते नारेगाव येते आणि तिच्यावर अत्याचार करत आहेत. त्यानंतर काल ते CPO ऑफिसला गेले. तिथून मग शिक्षण घेऊन त्यांनी फिर्याद दिली. त्यांनी आरोपी अटक केलेले आहे.